वर्धा और चंद्रपुर के प्रवेश द्वार पर स्थित पोथरा नदी के पास 250 लोगों की आबादी वाला गांव चिजघाट सरकार की जलपूर्ति योजना के बावजूद प्यासा है जल जीवन मिशन योजना के तहत सभी के घर तक नल तो पहुंचे लेकिन पानी नहीं पहुंचा इसलिए यहां दो किलोमीटर दूर से शुद्ध पीने का पानी चिजघाट के लोगों को लाना पड़ता है इस खबर को दो मई को इन न्यूज द्वारा प्रसारित किया गया था इसका संज्ञान लेते हुए प्रशासन द्वारा युद्ध स्तर पर काम शुरू किया गया है चिसघाट वर्धा जिला हिंगन तालुका के चिकमोह ग्राम पंचायत के अंतर्गत एक गांव है और वर्धा जिले के अंतिम सीमा पर स्थित है यहां की पानी समस्या को एनबीसीएन न्यूज द्वारा 2 मई को प्रसारित किया गया था और प्रशासन का ध्यान आकर्षित किया गया था इसका संज्ञान लेते हुए प्रशासकीय अधिकारियों ने चीजघाट घाट गाँव का दौरा करते हुए संबंधित जल जीवन योजना के काम को युद्ध स्तर आरोप शुरुआत की है इसके लिए चीजघाट के नागरिकों ने इन न्यूज चैनल और प्रतिनिधि का धन्यवाद किया है क्षेत्र की हर समस्या को निष्पक्ष एन न्यूज द्वारा प्रसारित किया जाता है तब शासन प्रशासन और जनप्रतिनिधियों को जाग लाने का काम किया है हिंगनघाट चीज घाट या गावी चितावी जल जीवन मिशन आला पण पाणी नाही आलं अशी परिस्थिती चिचघाटी झाली आहे आपण या काही महिलाशी संवाद साधूया काय म्हणणं त्यांचं मला सांगा काकू काय म्हणणं आहे तुमचं पाणी समस्येबद्दल बद्दल पाणी आमच्या गावात आलेलं पाहिजे एवढी समस्या आहे आम्हाला पाणी डोक्यानं आणणं होत नाही आमचं पाणी आहे एक दीड किलोमीटर मग आणायचं कसं ह्या विचार आहे ना आम्हाला आमच्या मथाऱ्या माणसाला मला सांगा हे पाणी आणलं हे कुठून आणलं आपण आपण त्या बाईच्या घरून आणलं आता प्यायला पाणी नाही पोरग शेतातून आहे पाणी नव्हतं गडवावर दे बाई म्हणला म्हणून गंजीवर पाणी आणलं मला आणल जीवन मिशनची योजना आपल्या गावी आली आहे ते योजना आली आहे आली आहे पण नळ झाली आहे पण पाणी नाही येऊन राहिलं ना, ना लो या संदर्भात कोणी अधिकारी आहे त्यांना आपण ह्या सूचना दिल्या किंवा त्यांनी येऊन पाहलाय त्यांना सांगितलं आहे सूचना दिल्या पण येऊन पाहतच नाही मुद्दा लक्षच नाही देत लहानचं गाव आहे काय परिस्थिती आहे आज गावात पाण्याची पाण्यात हँडपंप आहे इथे काही हँडपंप दिसतात विहिरी दिसतात काय परिस्थिती आहे त्या पाणी प्यायचं हक्काच नाही अंग खाजवते आंघोळ करावत असे पट्टे उमटते खाजवते पाणी प्यायला तर डक्खर येते पोट फुकते आता आम्हाला इथं टाकी एकूण दूषित पाणी असं म्हणत बेकार पाणी आहे आणखी एक काकू आहे आपल्याशी त्यांच्याशी संवाद साधूया पण त्यांचं काम म्हणतात मला सांगा काकू आपल्या इथं जल जीवन मिशनची योजना आली तरी पाण्याची टंचाई आपल्या गावात आहे तुमचं काय म्हणणं आहे त्या संदर्भात आम्हाला पाणी पाहिजे पाणी नाही आहे आम्हाला प्यासाठी लांब दुरून पाणी आणायला लागते आम्हाला पाणी पाहिजे पाण्याची योजना गावात आली हर घर जल जल जीवन मिशनची त्याच्या संदर्भात काय म्हणणं आहे त्याच्या संदर्भात जे अधिकाऱ्यांना काही माहिती दिली आपण हो दिल्ली पण ते आलेच नाही आमच्या घराकडे पाणी आलं नाही अजून नळ फसवण आहे गावात जे हँडपंप आहे किंवा विहिरी आहे त्याचं पाणी कसं आहे पाणी चांगलंच नाही आहे पाणी पाणी आणता बनवून आणतो आम्ही एक किलोमीटर एक किलोमीटर दुरून पाणी आणतो आणखी आपल्याशी आणखी काही महिला आहे त्यांच्याशी संवाद साधूया आपल्या मला सांगा गावात पाण्याची काय परिस्थिती आहे आज नेमका उन्हाळा लागला आहे पाण्याचा दुष्काळ गावात पडलेला आहे का आम्ही नदीहून आणलं दहा पाच वीस वर्ष होते आता नदीहून नदीला पाण्याला जावं लागे नदी भरून राही तरी डवळ पाणी आणायला लागे डवूळ पाण्याचाही तर ते तुट तुट्टी भी हे करून तसं प्याय लागे आता नळ आले म्हणजे आता नळाचाही उपयोग नाही काही नळ नळ न जल जीवन मिशनच्या मोठ्या ज्या योजना राबवण्यात आली आपल्या गावात त्याचं पाणी आलं काहीपर्यंत काही नाही 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 काही एक थेंब नाही आमच्या नळाला पाणी आलं आता तिथूनच आणावं लागते पाणी जे न, किती, किती किलोमीटर पाणी आणा लागते तरी आता एक दीड किलोमीटर पाणी आणा लागते गाडी नसली काही नसली पाय्या डोक्यावर बाया गुंड घेऊन जाते गावात जे आहे नळ आहे बोरिंग आहे त्यांचं पाणी कसं आहे त्याचे खारस आहे पाणी वरण शिजत नाही दाळ टाकली तर वरण शिजत नाही भात काळा येते असं होऊ नये भात काळा येते पोट फुकते डर येते आता आम्ही भात मांडली शिजतच नाही वरण मग कुठून आणायचं चांगलं पाणी थोडसं नदीच्या पाण्यानं आता दोन तीन दिवस पाणी ठेवायचं नदीचं ना त्यानं वरण शिजवावं लागते ह्या बोरच्याही पाण्यानं शिजत नाही काही नाही आता त्या पाण्यानं शिजते जल जल जीवनची जे योजना आहे ते पूर्ण व्हायला पाहिजे होती असं वाटतं हो 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 केली नाही ते योजना पूर्ण नाही केलीच नाही कोणी येऊन पाहता कोणी करत नाही आता आता हे लागले पोरं या करा आज चार दिवस येते पुन्हा एक महिना ठप्प पाडते पुन्हा आले का पुन्हा हो म्हणते आता आले किती दिवस झाले मतदानी झालं तरी हो तर अजून नळ चालू नाही झाले एकूणच आपण गावात आलो गावात गंभीर अशी समस्या जी आहे पाण्याच्या संदर्भात आहे आपण आपल्या सोबत आणखी काही ज्या महिला आहे त्यांच्याशी मला सांगत आहे काय काय का समस्या आहे गावात पाण्याची पाणी पाहिजे ना आम्हाला उन्हाळ्यात पाणी ना ना। किती किलोमीटर पासून पाणी आणावं लागतं एक किलोमीटर पासून जल जीवन मिशन ची योजना आली आहे तुमच्या गावात आली आहे तुमच्या गावासाठी दिली आहे त्याचा काय फायदा होताय ते फा, योजना पूर्ण झाली आहे काहीच फायदा नाही होऊन राहिला नळाचा पाणीच नाही होऊन राहिला गावात हँडपंप आहे बिरी आहे त्यांचं पाणी पाण्याचं पानि, काय पाणीच नाही आहे चांगलं जे हपशीचं चा। पाणीच नाही आहे चांगलं पिण्याचा पाण्याचा काय प्रश्न मोठा प्रश्न आहे ते कुठून आणता तिथूनच आणतो बनावून आम्ही किती किलोमीटर जाऊ एक किलोमीटर एक किलोमीटर काय शासनाचे कोणी अधिकारी आलते या क्या? था था नहीं। नहीं आले ते संदर्भात किंवा पाण्याची योजना आपल्या इथं सुरू नाही झाली त्या संदर्भात कायच नाही आले एकूणच आपण चिचघाट या गावी आलो चिचघाट या गावी मोठी जी पाण्याची समस्या निर्माण झाली आहे है। जे हँडपंप आहे किंवा विहिरी आहे ते दूषित पाणी आहे किंवा क्षारयुक्त पाणी आहे त्याच्यामुळं मोठी जी त्या पंचायत जे नागरिकांची होत आहे पिण्याच्या पाण्याचा जो मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे आपल्याबरोबर आणखी एक ताई आहे तीनच्या ताई सांगा काय प्रश्न आहे पाण्याचा नळं फिटिंग करून ठेवली आहे फक्त पाण्याची व्यवस्थाच नाही झालेली आहे आणि खूप बाया अणवाण फजित होऊन राहिली उन्हाळ्याची किती किलोमीटर लांबून उन्हात पाणी आणावं लागते एक दीड कि किलोमीटर अंतराहून पाणी आना लागते आम्हाला गावात जे हँडपंप आहे किंवा जे विहिरी आहे पा, त्याच्या पाण्याचा उपयोग आपण कसा करतो ते पाणी कसं पिण्याजोगं आहे का पाणीच नाही खूप बेकार आहे पोट दुख पोट दुखते असे बिमार उलट्या अगवड अशा बिमाऱ्या होत चालल्या दवाखान्यात जा मिशनची जी योजना आली आहे आपल्या गावात ते पूर्ण झाली का पूर्ण झालेलीच नाही आहे अजून आलेलेच नाही लोक आम्ही माग दिली माहिती पण अजून आलेलीच नाही अधिकाऱ्यांना माहिती दिली हो माहिती दिली पण आलेच नाही चिचघाट या गावी आलो चिचघाट या गावी जे आहे मोठी समस्या पिण्याच्या पाण्याची आली आहे उन्हाळ्याच्या दिवसात महिलांना जवळपास दो दोन दोन किलोमीटर एक किलोमीटर लांबून असं पिण्याचं पाणी आणावं लागते आणखी एक आपल्याबरोबर काकू आहे ताई आहे त्यांच्याशी बातचीत करूया ताई काय म्हणणं आहे तुमचं आमच्या नळाले पाणीच नाही आलं ना नळ करून ठेवले फक्त पाणी आलंच नाही एक किलोमीटर पाणी आणावं लागते खार आहे आमच्या पाणीच नाही आहे पिण्या जोग नाही पिण्या जोग आहेच नाही ना खाणून ठेवले फक्त त्या नळाला पाणीच नाही येऊन राहिलं गंभीर उन्हाळ्यात गंभीर समस्या पिण्याच्या पाण्याची निर्माण झाली आपण काय ह्या पाण्याचं कुठून आणता किती लांबून आणता एक किलोमीटर म्हणून काय शासनाला काय म्हणणं आहे आमच्या आमच्याकडून तुमचं काय म्हणणं आमच्या पाणी पाणी हवे आहे पाणी हवं आहे एकूणच आपण हिंगणघाट येथील चिजघाट या परिसरात आलो आहोत चिजघाट या परिसरात मोठ्या प्रमाणात जे आहे पिण्याच्या पाण्याची मोठी दुरवस्था झालेली आहे गावात जे हँडपंप आहे त्या हँडपंपमध्ये शारयुक्त पाणी आहे ते पिण्याजोगं नाही आहे त्यामुळे गंभीर ज्या ग बिमाऱ्या आहे त्याचासुद्धा सामना जे आहे गावकरी करत आहे पण जल जीवन मिशनची जी योजना आली आहे ती पूर्ण नाही झाली त्याच्यामुळे गावकऱ्यांचा मोठा गंभीर एनबीसीएन न्यूज के लिए हिंगणघाट से रवि हिंगणघाटचे की रिपोर्ट